फार वाईट झालं हो शिवराम शेठ. बिचारा चांगला माणूस होता, पण काय करणार, देवाची इच्छा. देवाची इच्छेपुढे आपण काय करणार. माझा पोर खपला नाही अजून, चिता ऐकतो नाही ते झालंच हो, पण काय आता कोर्टाचा निकाल ही फक्त एक फॉर्मॅलिटी राहिलेली आहे. तसे आता निकालातच निघालेत प्रताप शेठ. सर माझ्या पोराला काय झालं ना तर सगळ्यात पहिला तुझा मुर्दा पाडीन मी. माझा वय तुझा. चालेल चालेल, मग तुम्ही जेलमध्ये गेल्यावर तुमची केस लढवायला वकील कुठून आणणार है? कि तेव्हा मीच यायचं थडग्यातून उठून. हे बघा शिवराम शेठ, मी तुमच्या दुःखात सहभागी आहे, पण उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढू नका. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले, पण ऐनवेळी त्या रमा चौधरीने त्या बँकेचं प्रकरण उकरून काढलं ना, त्यामुळेच तर खुनाचा उद्देश स्पष्ट झाला. ते प्रकरण जर निघालं नसतं ना तर त्या आय विटनेसला पिरगाळून काढलं असतं मी. मला एक समजना झालंय. काय? मला हे बँकेचं प्रकरण त्या रमा चौधरी पात्र पोहोचलंच कस? कोण आहे तो? पहिले एक डावस मोर येऊ दे माझ्या, त्याला मुंडी मिरगळतो भाड्याची. पोराला शिक्षा काय होणार? मन घट्ट करा शिवराम शेठ, मन घट्ट करा. देवाची इच्छा, आपण फक्त देवाच्या हातातलं बावलं. ए नीट बोल की रे, नीट बोल. माझ्या पोराला फाशीवर नाही ना रे लटकवणार? आता होईल तसंच काहीतरी. नाही म्हणजे तसंच काहीतरी होईल अशी भीती मलाही वाटते. अरे देवा. पण शिवराम शेठ, माझ्याकडे एक मार्ग आहे. कंसारे बाबा, कंसा बोल ना, बोल कंसारे. आता काय वकिलाने असले सल्ले देणं बरोबर नाही, पण सांगतो सदाकत. सांगतोय ना, आभाम. काय येऊ का सितारा देवी? ईशा काहीतरीच काय आभा, ते चांगलं गाणं लागलं होतं म्हणून. अबा मी केस जिंकले. अबा मी जिंकले. हो हो हो, अभिनंदन अभिनंदन. अबा तू केवळ आनंदवरचा अन्याय दूर केला नाहीस तर एक नवी दिशा, एक नवी पायवाट तयार केली आहे. उद्याचा अग्रलेख तुझ्यावर, तो लिहूनच आता आलो म्हणून उशीर झाला. काय सांगताय बाबा? नाही नाही. अगं हो खरंच, रमा आजपर्यंत कधी लिहिलं नाही तुझ्यावर. पण ज्या वेगानं तू नवनवी शिखर पादाक्रांत करत चालली आहेस, मला तुझा अभिमान वाटतो रमा.